जय महाराष्ट्र, जय शिवराय। स्वागत है तुमचं आमचं चॅनल मिस्टर बी पॉवर ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आज आलेलो आहोत धनोळ्यातील टाटा डॅम येथे। तुम्ही पाहू शकता की वातावरण कसं झालेलं आहे, फारच धुकं आहेत आणि आज दिवसभर की पाऊस सुद्धा पडतोय। तर त्यासाठी म्हणलं की आज तुम्हाला एक धनोळ्याचं वातावरण दाखवावा आणि टाटा डॅमचा तुम्हाला आजचा परिसर पण दाखवावा। मित्रांनो, चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, या मग। आता आपण आलेलो आहोत लोणावळ्यातील टाटा ब्रिज इथे। हे बघा टाटा ब्रिज। आता हळूहळू थोडासा पाऊस पडायला लागलेला आहे। त्या साईडला मागं डॅम आहे, टाटा डॅम आहे, मागं टाटा डॅम आहे आणि इथे मागे इथं पहिला वॉटरफॉल येतो आपल्या लोणावळ्याचा, खूप प्रसिद्ध असा वॉटरफॉल येतो। बारीक बारीक आता पाऊस पडायला लागलेला आहे। आम्ही आलो त्यावेळेस पाऊस थोडासा कमी होता, पण आता पावसाला जेमतेम सुरुवात झालेली आहे। सकाळ धरून आज पाऊस पडतोय, खूप पाऊस पडलाय आज। खूपच छान असं वातावरण येणार आहे टाटा डॅम, ज्याला आपण लोणावळा डॅम सुद्धा बोलतो। आता आपण लोणावळ्यातील पहिला वॉटरफॉल इथे आलेलो आहे। बघा हा पहिला वॉटरफॉल लोण्यातला। एक 10 ते 12 दिवस झाले अजिबात पाऊस नव्हता पडत लोणावळ्यामध्ये, थोडासा पाऊस कमी झाला होता, पण काल रात्रीपासून परत पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि हे बघा सगळे डोंगर कसे एकदम असे भरभरून वाहत आहेत। हे बघा फारच छान असं वातावरण झालेलं आहे। फायनली मित्रांनो, आपण लोणावळ्यातील पहिला वॉटरफॉल आहे ते आलेलो आहे। बघा वॉटरफॉल, पाऊस पण पडतोय, खूप छान आहे। हे बघा बघा किती छान असं वातावरण झालेलं आहे। धुक्यांची चादर दिसते बघा डोंगरावरती, खूपच छान वातावरण झालेलं आहे। पाहतच राहावं असं वातावरण झालेलं आहे। फार मोठी चादर आहे धुक्यांची, फार मोठी चादर। डॅमच्या आतमध्ये एक छोटीशी खाण सुद्धा आहे। बघा छोटी अशी बारीक खाण आहे डॅमच्या आतमध्ये ही। आपण आता डॅमच्या मागच्या बाजूने आलेलो आहे। बघा आता तुम्हाला टाटा डॅम दिसतंय, लोणावळा डॅम, त्याच्या आपण मागच्या बाजूने आलेलो आहे। आणि आता आपण डॅमच्या जवळ चाललेलो आहे हळूहळू। तर आता तुम्हाला डॅमच्या जवळ घेऊन जाऊ, तुम्ही चला या। तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो मी मित्रांनो, की लोणावळ्यामध्ये हे जे समोरचे जे ठिकाण आहे, बघा ही झाडी समोरची तुम्हाला दिसते, ही झाडी आणि ही झाडी, लोणावळ्यामध्ये हे एक छोटा काश्मीर म्हणून असं टोपण नावाने प्रसिद्ध आहे। इथं फार लोक उन्हाळ्यातसुद्धा फिरायला येतात, ज्यावेळेस पाणी कमी होतं ना त्यावेळेस लोक आतमध्ये फिरायला जातात। खूप छान वाटतं आतमध्ये गेल्यावरती। वातावरण बघून मित्रांनो मला गाणं आठवलेलं आहे आणि ते गाणं मित्र आम्ही सादर करतो। रहने दो मुझे दिल की बात कहने दो, मैं
पागल दीवाना तेरा, मुझे इश्क की आग में जलने दो, मुझे इश्क की आग में जलने दो, ये दुआ दुआ सा रहने दो। मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आरवळ्याचा परिसर आवडला असेल आणि एटीएमचा व्ह्यू सुद्धा आवडला असेल। आता संध्याकाळ व्हायला लागलेली आहे, तर आता आम्हाला घरी जावं लागेल। भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र, जय शिवराय।